आता न्यायालयाने निर्देश दिल्यामुळे निर्देश हे सचिवांना त्यांच्या दिलेले आहेत राज्यपालांच्या, आणि 2 आठवड्याच्या आत त्यांच्याकडनं उत्तर मागवलेलं आहे. बघूया आता उत्तर काय देतात आणि निर्णय काय होतो याच्याकडे तुमच्याबरोबर मीही उत्सुक आहे. आणि मला तरी वाटतं की ज्या 12 लोकांची नियुक्ती रखडलेली आहे ती लवकरात लवकर व्हावी आणि त्यांना न्याय मिळावा. शेवटी राज्यपालांनी या गोष्टीचा निर्णय घ्यायला पाहिजे होता. ही काही आजची गोष्ट नाही आहे. राज्यपाल नियुक्त आमदार करणे ही परंपरागत गोष्ट सुरूच आहेत की 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज्यपाल कोट्यातल्या आमदारांची या ठिकाणी नियुक्ती केली जाते. पण आता राज्यपालांचे अधिकार असल्यामुळे काय माहिती आता त्यांच्यामध्ये त्यांच्या डोक्यात काय आहे हेच आम्हाला माहीत नाही. बघा, प्रत्येक आमदाराच्या डोक्यात वेगळी कल्पना असते. ती विकासाची असेल किंवा राज्याला सूचना देण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा कुठल्या निर्णयांना बदल करायचा आहे ती सांगण्याची असेल. म्हणून आमदार हे विधान परिषदेचे असो किंवा विधानसभेचे असो यांच्या प्रत्येकाच्या नियुक्तीला फार मोठं महत्त्व दिलं पाहिजे. याचं कारण हा देश आणि हे राज्य वेगळ्या वेगळ्या भाषेचं आणि वेगळ्या वेगळ्या भागात वाटलेलं राज्य आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आणि प्रत्येक रिझन वाईज वेगळे वेगळे प्रश्न आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीच्या जागा खाली राहणं माझ्या माहितीप्रमाणे लोकशाहीकरता चांगले नाही. कालच आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी कोकणाचा दौरा केला आणि त्यांनीसुद्धा हीच गोष्ट सांगितली की ज्याप्रमाणे गुजरातला मदत केली गेली ती महाराष्ट्र राज्यालासुद्धा केली गेली पाहिजे होती. आणि मला तरी वाटतं की आदरणीय भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस जे दौऱ्यावर गेले होते कोकणाच्या, त्यांना आमची विनंती आहे की ज्याप्रमाणे गुजरातला मोदी साहेबांनी मदत केली त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रालासुद्धा मदत करण्याकरता विनंती करावी. बघा, कोणाचंही नुकसान होतो राज्यातला जम्मूपासून काश्मीरपर्यंत, तर या ठिकाणी कुठल्याही भागामधला देशामधला माणसाचं नुकसान झालं तर जबाबदारी ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारची असते. त्यामुळे केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारने दोघांनी मदत करायची असते. मला तरी वाटतं की याच्यामध्ये राजकारण न करता नागरिक हा देशाचा आहे हे बघून त्याला मदत झाली पाहिजे. नाही, या कामात मी नेहमीच म्हणतो आहे की कोविडमध्ये म्हणा किंवा अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये म्हणा, राजकारण न होता टीकाने झाले नाही पाहिजे. सूचना झाल्या पाहिजेत, मार्गदर्शन झालं पाहिजे, अनुभवाचे बोल बोलले गेले पाहिजेत आणि इथे काय दुरुस्ती करावी हे सांगितलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे उद्धवसाहेब तिथे गेले आणि उद्धवसाहेब तिथे गेल्यानंतर त्यांनी आपल्या राज्याकडनं जी घोषणा केलेली आहे ती जर तपासली तर उद्धवसाहेब काय करून आले हे देवेंद्रजींच्या लगेच लक्षात येईल. नाही, याच्यापूर्वी पण ते बऱ्याच ठिकाणी गेले, 5-7 ठिकाणी ते गेले. आपलं माहीत नसेल की ते विठोबाचं दर्शन घ्यायलासुद्धा गेले होते. पण जनरली आता मुख्यमंत्रीच काय, आदरणीय मोदीसाहेबसुद्धा VC वरूनच बोलत आहेत. पहिल्याच वेळेस गुजरातला गेले. अहो, सूचनाच आहेत की सुरक्षित राहा स्वतः जग सगळेजण सांगतायत. मुख्यमंत्री जरी घरात असले याचा अर्थ काही यंत्रणा बंद आहे काय, आम्ही का रस्त्यावर नाही काय? 45-42-43 मंत्री रस्त्यावर आहे, मुख्यमंत्री तिथे बसले तरी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे सगळं काम चालते आहे.